माणसाची जडणघडण ही समाजामध्ये होत असते आणि समाज हा आपल्याला भरपूर काही देत असतो. आज जे काही आपलं अस्तित्व असतं त्यामध्ये समाजाचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो. आणि म्हणून अशा संकटाच्या वेळी समाजाला वाचवण्यासाठी, समाज म्हणजेच मानव जात आणि मानव हाच धर्म, मानव हीच जात आपली, अशा पद्धतीनं जर आपण दृष्टिकोन समोर ठेवून अशा संकटाच्या समय जर आपल्याला सामाजिक ऋण फेडण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि सर्व नियम आणि अटींचं पालन करून अशा वेळेला आज आपण असंख्य अशा प्रकारचे समाज बांधव या रस्त्यावरती जे गरजू लोक आहेत, आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये जे काही उपासमार होत असलेले जे काही बांधव आहेत, कारण गेल्या 45 दिवसापासून लॉकडाऊन या ठिकाणी सुरू आहे, संचारबंदी सुरू आहे, सर्वांचे व्यवहार बंद आहेत, सर्व व्यवहार ठप्प आहेत, आर्थिक जे काही एक आपला सोर्स होता तो बंद झालेला आहे आणि घरामध्ये बसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणं हे अशक्य झालेलं आहे. असंख्य कुटुंब आज उपासमारीनं तडफडत आहेत आणि अन्नासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी मदतीची अपेक्षा करत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून स्वतःला म्हणून घेतात त्यांनी जर प्रामाणिकपणे आजपर्यंत आपण आपल्याला समाजाला भरपूर दिलंय आणि मग आता या समाजासाठी आज आपल्याला काहीतरी द्यायचंय, आपलं उत्तरदायित्व आहे समाजाला देणं, आपलं ते कर्तव्य आहे आणि ह्या समाजाच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचंय, अशा प्रकारची भूमिका घेऊन जर आपण आपली मदत करायला सुरुवात केली आणि करतच आहात, अनेक जण करत आहेत, पण आणखीही थोडं, कारण लॉकडाऊन वाढलेला आहे, आणखी इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला संघर्षाला सामोरं जावं लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जोपासण्याची फार मोठी जबाबदारी इथून पुढच्या काळामध्ये जास्त येणार आहे. कारण एक महिना दीड महिना दोन महिने कसं तरी लोकांनी भागवलंय, पण आता गरजू लोकांची संख्या वाढत चाललेली आहे, जे उपासमार होत आहे त्या लोकांची संख्या वाढत आहे आणि अशा वेळेला आता खऱ्या अर्थानं सर्व सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर येऊन मदतीचा आधार, मदतीचा हात गरजू लोकांना देण्याची ही काळाची नितांत गरज आहे. आणि जर तुम्ही आम्ही हे प्रामाणिकपणे कर्तव्य जर पार पाडलं तर समाज खूप चांगला आहे. कारण मी स्वतः एक अनुभव घेत आहे, आमच्या जय भारती बहुउद्देशीय समवायी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अंबाजोगाई हे जे शहर आहे, या अंबाजोगाई शहर या ठिकाणी आशिया खंडातील पहिलं फार मोठं अशा प्रकारचं एक स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी मराठवाड्यातलं फक्त जर औरंगाबाद आणि जालना सोडलं तर मराठवाडा आणि त्याचबरोबर अनेक इकडं कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, इथल्या काही भागातून म्हणजे मराठवाड्याला ऍक्सेस असणाऱ्या इथल्या अनेक गावातून अनेक ठिकाणाहून या ठिकाणी रुग्ण येत असतात आणि इथं असंख्य रुग्ण या ठिकाणी येतात आणि त्या रुग्णांचे नातेवाईक येतात. मग आता रुग्णांना हॉस्पिटलमधून जेवायला मिळतं, त्याचबरोबर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने त्या ठिकाणी रुग्णाचा एखादा नातेवाईक असेल तर त्यांना सुद्धा जेवणाची व्यवस्था केलेली आहे. परंतु एका रुग्णासोबत 2-3-4 हे नातेवाईक त्यांचे असतात, काही डिलिव्हरी पेशंट असतात, बाळ एकीकडे असतं, आई एकीकडे असते, मग त्या दोघांची काळजी घेण्यासाठी 2-2 असतात, मग त्यांची उपासमार व्हायला लागली हे आमच्या लक्षामध्ये आलं. आणि म्हणून जय भारती प्रतिष्ठान आमचे जे सर्व सहकारी आहेत आम्ही सर्वांनी पुढाकार घेतला आणि मागच्या 27 मार्चला आम्ही या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना 2 वेळेचं जेवण देण्याचा संकल्प केला आणि आम्ही हा आमचा उपक्रम सुरू केला. पहिले 7-8 दिवस आमचा हा उपक्रम रुटीनमध्ये राहिला, चालू राहिला आणि याची एक थोडक्यामध्ये प्रसिद्धी थोडंसं सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या पत्रकार बांधवांनी त्यांच्या दैनिक वर्तमानपत्रातून या ठिकाणी दिली. आणि ती प्रसिद्धी देण्याचं कारण म्हणजे आम्हाला फोकस नाही केलं आम्ही, किंवा आम्हीही आम्हाला स्वतःला फोकस करण्यापेक्षा जे गरजू लोक आहेत त्या गरजूंना या आमच्या योजनेचा फायदा व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ती प्रसिद्धी आम्ही सुरू केली. आणि जसं जसं याला माहीत होत गेलं तसं तसं आमचे जे गरजू लोक आहेत ते आमच्याकडे येऊ लागले आणि दररोज आम्ही जवळपास 225-250 लोकांना गेल्या 40 दिवसापासून, आज 40 दिवस संपलेले आहेत, कंटिन्यू आम्ही या ठिकाणी आम्ही 2 वेळेचं जेवण त्यांना देतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही उत्कृष्ट असे जेवण देण्याचा त्यांना प्रयत्न करतो. आणि खरेच गरजू जे आहेत ज्यांची उपासमार होणार होती, कारण सर्व हॉटेल्स बंद, कॅन्टीन बंद,
येण्याजाण्याची सोय नाही आणि मग बाहेरगावून आल्यानंतर त्यांना जेवणाचं काय करायचं, दोन वेळेच्या जेवणाचं पोटाची खळगी भरायचा प्रश्न त्यांच्या समोर होता. तो प्रश्न आम्ही या जय भारती संस्थेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला. एक सामाजिक उत्तरदायित्व आणि सामाजिक ऋण म्हणून आम्ही ही या ठिकाणी संकल्प केलेला आहे आणि तो उपक्रम आमचा चालू आहे. आणि जोपर्यंत हे लॉकडाऊन आणि संचारबंदी संपणार नाही तोपर्यंत आम्ही हा उपक्रम चालू ठेवणार आहोत. सांगायचा उद्देश हा आहे की आम्ही हा उपक्रम सुरू केल्यानंतर आणि याची प्रसिद्धी झाल्यानंतर, लोकांना कळल्यानंतर, समाजातले दानशूर जे बांधव आहेत ज्यांना असं वाटतं की आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे, कुठल्या तरी एखाद्या गरजूला आपल्याकडून काय मदत करता येईल, अशा प्रकारची भूमिका ज्या ज्या बांधवांची होती, अशा असंख्य बांधवांनी स्वेच्छेनं आमच्या ह्या प्रतिष्ठानच्या उपक्रमाला आर्थिक मदत केली, त्या सर्व बांधवांचे मी जाहीर या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतोय की केवळ आपल्या सहकार्यामुळे हा उपक्रम आमचा आणखीन या पुढे चालू राहणार आहे कायमस्वरूपी. एक अनुभव या ठिकाणी मला आलेला आहे की आपण प्रामाणिक भूमिका ठेवून जर आपण एखादं सामाजिक काम जर हातामध्ये घेतलं तर समाज हा तुमच्या पाठीशी राहतो. तुम्हाला कोणालाही माझ्या पाठीमागे राहा म्हणण्याची गरज पडत नाही. समाज पाहत असतो, तुम्हाला बघत असतो आणि तुमचं कार्य पाहत असतो. तुमच्यामधला प्रामाणिकपणा हा जर समाजाच्या लक्षामध्ये आला तर समाज हा सढळ हाताने तुमच्या पाठीमागे येत असतो. आम्ही फक्त निमित्त झालेले आहोत आणि या समाजातल्या असंख्य अशा बांधवांच्या सहकार्याने आम्ही गरजूंच्या पोटामध्ये दोन वेळेचं अन्न घालण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. हे सामाजिक उत्तरदायित्व त्या समाज बांधवांनी पार पाडलेलं आहे आणि आमच्या माध्यमातून ते आम्ही सुरू ठेवलेलं आहे. बांधवांनो, सांगायचा उद्देश एवढाच आहे की आज आम्ही या ठिकाणी काही गरजूंना मदत करतोय, पण हे करत असताना असंख्य कुटुंबांचे फोन येतात की आमच्या कुटुंबातलं रेशन संपलेलं आहे, आम्हाला गरज आहे. तर आम्ही परळी आणि आंबेजोगाई तालुक्यातील काही कुटुंबियांना सुद्धा आम्ही रेशन किराणा त्या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करत आलेले आहोत. आणि त्या त्या भागातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी एक समाज जगवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. सामाजिक उत्तरदायित्व या ठिकाणी करत आहेत, पार पाडत आहेत. बांधवांनो, या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की सामाजिक कार्यकर्त्याची जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं असे जे काही प्रसंग येत असतात, म्हणजे आपत्कालीन जी परिस्थिती निर्माण होत असते, आज ही आपत्कालीन परिस्थिती आहे आणि अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना सामाजिक भान ठेवून सामाजिक जबाबदारी ही आणि सामाजिक ऋण फेडायचे आहेत. ही कर्तव्य, सामाजिक कर्तव्य, आपलं हे कर्तव्य समाजाला काहीतरी देणं, समाजाची परतफेड करणं, पे बॅक टू सोसायटी, हे प्रत्येक मानवाचं, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. आणि प्रत्येकानं या ठिकाणी जे काही समाजसेवी संघटना आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत ते तर करत आहेत, करणार आहेत, या पुढच्या काळातही ते करावंच लागणार आहे आपल्या सर्वांना. परंतु हे करत असताना समाजामध्ये माझी एक विनंती आहे की जे कोणी समजा असे व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे आर्थिक सोर्स भरपूर आहे किंवा स्वतःकडे घरी आहे, तर आज तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेजारच्या किंवा तुम्ही तुमच्या गावातल्या, तुमच्या गल्लीतल्या अशा गरजू लोकांना जर थोडंसं अन्नदान केलं आणि त्यांना दोन वेळेच्या जेवणाची जर तुम्ही व्यवस्था केली, अन्नदान जर करत राहिलात, प्रत्येकानं जर आपलं आपलं गाव, आपली आपली गल्ली आणि आपला आपला परिसर जर सांभाळला, तर या भारत देशामध्ये आणि जगामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही आणि उपासमारीमुळं कोणीही मरणार नाही हे मात्र निश्चित आहे. परंतु त्यासाठी प्रत्येकानं सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम केलं पाहिजे. एखादा करतोय म्हणून त्यालाच करू द्या आणि आपलं काही घेणं देणं नाही, अशा प्रकारची जर कोणाची भावना असेल तर कृपया, ही युद्धजन्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा लागेल आणि मी आणि माझं कुटुंब आणि आपल्याला काहीतरी फार मोठी संपत्ती कमवून ठेवायची आपल्या पुढच्या पिढीसाठी, ही जर भूमिका असेल तर कृपया ही भूमिका तुम्हाला आता काही काळापुरती का होईना बदलावी लागणार आहे. आणि हा समाज सक्षम राहण्यासाठी, हा समाज जिवंत राहण्यासाठी आणि या समाजातील मानवजात ही जी आहे ही कायमस्वरूपी चांगली आणि सक्षम राहण्यासाठी आणि ती जिवंत राहण्यासाठी आपल्याला सामाजिक बांधिलकी जोपासावी लागणार आहे. हे सर्व कर्तव्य जर आपण प्रामाणिकपणे पार पाडलं तर निश्चितपणानं एक चांगला समाज या ठिकाणी घडेल आणि ह्या कोरोना ह्या जो विषाणू आहे, तो जो आजार आहे, त्यावरती आपली मात होणार आहे. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे
की कोरोना हा आजार जो आहे हा कृत्रिम आजार आहे असं जगामध्ये आता निदर्शनास आलेलं आहे आणि त्याच्यावरती उपचार म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर वाढवणे म्हणजे आपल्या मधली रोग प्रतिकार शक्ती वाढवणे हा त्याच्यामधला एकमेव पर्याय आहे म्हणून एखादा आपल्या शेजारचा जर त्याची जर उपासमार होत असेल आणि त्याची इम्युनिटी पॉवर जर कमी होत असेल तर कोरोनाचा अटॅक त्याच्यावरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आपल्या शेजारी जर असणाऱ्या माणसावर उपासमार होणाऱ्या आपल्या गल्लीतल्या आपल्या गावातल्या एखाद्या अशा कमजोर झालेल्या ज्याची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशावरती जर कोरोनानं अटॅक केला आणि त्यांना जर कोरोनाची लागण झाली तर उद्या ते लोण आपल्यापर्यंत सुद्धा पसरणार आहे म्हणून ते सुद्धा सक्षम झाले पाहिजेत त्यांची रोगप्रतिकार शक्ती ही चांगली सक्षम बनली पाहिजे त्यांचं शरीर चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना दोन वेळेचं जेवण त्यांना चांगल्या पद्धतीनं मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्या सर्वांना घ्यावी लागणार आहे आणि ते जर आपण केलं तर खऱ्या अर्थानं सामाजिक ऋण आपण फेडत आहोत हे कुठंतरी मनामध्ये एक एक त्याचं एक फार मोठं समाधान असतं बांधवांनो लक्षात ठेवा कारण मी पाहतो आमच्या ह्या जय भारती प्रतिष्ठानच्या उपक्रमातून एकच उदाहरण मी थोडक्यामध्ये आपल्याला सांगतोय की एक ऍटो चालक एक मुलगा आहे माझ्या गावाकडचा आणि ऍटो चालवतो परंतु गेल्या 1.5 महिन्यापासून त्याचा ऍटो बंद आहे उत्पन्नाचा कुठलाही सोर्स नाही परंतु त्यानं काय 10-5 रुपये कमवून ठेवलेले असतील थोडे असतील समजा त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा त्याच्यासमोर प्रश्न असताना सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून माझ्या ह्या आमच्या ह्या उपक्रमाची माहिती जेव्हा त्याला झाली तेव्हा त्याचा स्वतःहून फोन आला की आप्पा आणि तुमच्या ह्या उपक्रमाला मला मदत करायची आहे मी म्हटलं अरे बाळा नको करू काही गरज नाही भैया तू तुझं बघ तुला काही अडचण असेल तर सांग आम्ही तुला मदत करू तुझ्या कुटुंबालाही करू नाही मला तुम्हाला काही का होईना माझ्या परीने मला मदत करायची आहे आणि त्या माझ्या छोट्या भावाने या सामाजिक स्वतःची सामाजिक बांधिलकी म्हणून या आमच्या जय भारती प्रतिष्ठानच्या उपक्रमाला 300 रुपये दिले 300 रुपये ही किंमत आज ऐकणाऱ्याला जरी कमी वाटत असली तरी त्याच्या दृष्टीनं फार मोठी किंमत आहे ती आजच्या ह्या काळामध्ये आणि त्यानं त्याला जे समाधान मिळालंय की माझ्या ह्या मदतीमुळं कोणीतरी उपाशी राहिलेला गरजू जो आहे त्याला 2 वेळेचं अन्न जेवायला भेटलेलं आहे मी त्याला मदत करू शकलेलो आहे ही जी त्याच्या मनामधली जी सामाजिक बांधिलकी जोपासल्याची जी भावना आहे एक ऋणातून मुक्त होण्याची जी भावना आहे हे फार मोठा त्याग आहे त्या बांधवाचा त्या भैयाचा माझ्या आणि म्हणून अशा प्रकारची भूमिका जर आपण प्रत्येकाने ठेवली आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत वर्ग आणि मध्यम वर्गीय जे आहेत अशा सर्वांनीच जो एक समाजातला अशा प्रकारचा जो एक वर्ग आहे की ज्यांना आज काहीही सोर्स नाही मजूर आहेत शेतकरी बांधव आहेत आपले सर्वांचे कारण त्यांना सुद्धा फार मोठं निसर्गाचं संकट असतं त्यांच्यावरती त्याचबरोबर कृत्रिम संकट आता आलेलं आहे आणि अशा संकटाच्या वेळी आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण खूप आहे दरवर्षी बांधवांनो आणि म्हणून हा माझा शेतकरी जगला पाहिजे कष्टकरी जगला पाहिजे शेतमजूर जगला पाहिजे आणि त्याचबरोबर गोरगरीब दीनदलित या ठिकाणी प्रत्येक समाजातला माणूस जगला पाहिजे आणि तो जगण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे आपण फूल नाही फुलाची पाकळी आपण प्रत्येकानं जर त्यासाठी आपण सहकार्य करत गेलात आणि आपण त्यांना जर जगवत गेलात तर पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं तुम्ही या समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीनं आपण हा समाज घडवू शकू आणि त्या पद्धतीनं आपण या समाजाला सक्षम बनवू शकू आणि आपला एक सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक कर्तव्य जे आहे आपण चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकू बांधवांनो खऱ्या अर्थानं जे तरुण बांधव आहेत आणि ज्यांच्याकडे सोर्स आहे किंवा सोर्स नसेल परंतु आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये असे काही बांधव असतात आपले की त्यांच्याकडे सोर्स असतो तर त्यांना जा त्यांच्याकडे ॲप्रोच व्हा त्यांना सांगा आणि तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे पार पाडा निश्चितपणानं हा समाज तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि समाज जगवल्याचं आणि समाजाला सामाजिक ऋण फेडण्याचं एक फार मोठं एक संधी आणि एक उत्तरदायित्व आपल्याला लाभणार आहे बांधवांनो एवढंच या निमित्तानं